आपला परिवार कृषी परिवार चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, मी काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता की कांदा पिकाची साठवण कशी करायची, म्हणजे कांदा हार्वेस्टिंग केल्यानंतर चाळीमध्ये कशा रीतीने साठवण करायचं, त्याचबरोबर कांदा ज्यावेळेस शेतामध्ये आहे त्यावेळेस तुम्हाला काय काय काळजी घ्यायची, म्हणजे खताचं व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन, टॉनिकचा वापर, याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी माहिती दिली आणि त्या व्हिडिओला बऱ्याच शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद भेटला। जवळपास त्या व्हिडिओला व्ह्यूज आलेले आहेत 14,000 आणि 14,000 व्ह्यूज आल्यानंतर बऱ्याच काही शेतकऱ्यांचा मला कॉल आणि मेसेज आले की कांदा साठवणीमध्ये कोणत्या कीटकनाशकाचा, बुरशीनाशकाचा वापर करावा जेणेकरून आपला कांदा सडणार नाही किंवा कांद्यामध्ये कीड लागणार नाही, कांद्यामध्ये बुरशी लागणार नाही। कारण कांदा सडणे किंवा कांद्यामध्ये बुरशी लागणे हा कॉमन प्रॉब्लेम आहे ज्यावेळेस आपण कांदा चाळीमध्ये साठवून ठेवतो। मग हे हा प्रॉब्लेम न येण्यासाठी बरेच शेतकरी विचारत असतात आणि त्यांना बरेच काही लोक सांगत असतात की क्लोरोपॅरिफॉस वापरा, सल्फर वापरा, परंतु किती कॉन्सन्ट्रेशन्स वापरायचं। आता क्लोरोपॅरिफॉस मार्केटमध्ये वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये वेगवेगळ्या फॉर्म्युलेशनमध्ये आहे। जर तुम्ही फक्त क्लोरोपॅरिफॉस वापरा म्हणले तर शेतकऱ्यांना तो कॉन्सन्ट्रेशन जर तुम्ही परफेक्ट सांगितलं तर त्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो। जर जास्त प्रमाणात कॉन्सन्ट्रेशन वापरण्यात गेलं तर कांद्यामध्ये पॉयझन होऊन तो कांदा एक्सपोर्ट करण्यासाठी योग्य राहणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, मी आज तुम्हाला काही कंपनीचे ब्रँड नेम, त्यामध्ये क्लोरोपॅरिफॉस किती पर्सेंटेजमध्ये आहे, त्याचबरोबर कोणत्या फॉर्म्युलेशनमध्ये आहे, सल्फर किती पर्सेंटेजचं वापरायचं, त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे क्लोरोपॅरिफॉस आहे तो तुम्हाला 1.5% DP म्हणजे डस्टिंग पावडर DP फॉर्म्युलेशनमध्ये तुम्हाला याचा वापर करायचा 1.5% म्हणजे 1.5%। त्यामध्ये काही कंपनीचे प्रोडक्ट आहे मी तुम्हाला सांगतो। त्यामध्ये क्लोरोपॅरिफॉसचा जो प्रोडक्ट आहे त्यामध्ये रायडर म्हणून आहे, स्कार क्रॉप सायन्स आहे, त्यानंतर सेफ बॅन हा ग्रो सेफ केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रोडक्ट आहे, त्यानंतर महाकाल हा सदाबहार या कंपनीचा आहे, त्यानंतर कॅप बॅन हा जो प्रोडक्ट आहे हा केमिकल्स अँड अलाइड प्रोडक्टचा आहे, त्यानंतर बाहुबली हा निमला ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा आहे, त्यानंतर हिंडॉल म्हणून आहे हा HPMचा आहे, आणि त्यानंतर क्लोरोडॉल त्या हा अनु प्रोडक्ट्स लिमिटेड या कंपनीचा आहे। म्हणजे या कंपनीचं तुम्ही कोणताही प्रोडक्ट घेऊ शकता ज्यामध्ये 1.5% क्लोरोपॅरिफॉसचा समावेश केलेला आहे। आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे सल्फर। सल्फर तुम्हाला 80 किंवा 90% सल्फर वापरायचं, हे सल्फर तुम्हाला तुमच्या चाळीमध्ये डस्ट करायचं कांद्यावर किंवा चाळीमध्ये, आणि हा डस्ट केल्यानंतर तुमच्या कांद्यामध्ये जी काही बुरशी येते, काळी बुरशी किंवा पांढरी बुरशी, हिरवी बुरशी, या बुरशीचा प्रादुर्भाव कमी होईल। त्याचबरोबर जी काही कीड येते त्यामध्ये अळ्या लागतात किंवा किडींचा प्रादुर्भाव होतो, या किडींचा अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुम्ही मी सांगितलेल्या कोणत्याही औषधाचा वापर करू शकता। त्यामध्ये 1.5% क्लोरोपॅरिफॉस या केमिकलचा समावेश केलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा, इतर शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा। धन्यवाद।